महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन. कोरोनाच्या काळात जेएनपीटीच्या परिसरातील गोडाऊन मधील सर्व लोकल लेबर गार्ड यांना कामावरून काढणे, पगार कपात करणे अशा प्रकारचे कामगारांवर अन्याय होत असल्याने महाराष्ट्र वाकाळ मंडळातील कामगारांनी न्याय मिळण्यासाठी आपल्या अडचणी ठामपणे प्रशासकीय वर्गात मांडणारा त्यांना क्षेत्रातील सर्व सवलती मिळण्याकरता नवनिर्माण कामगार सेनेचे सभासत्व त्यांनी स्वीकारले आहे. त्यांच्यावर झालेल्या अन्यायाबाबत कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस सचिन गोळे यांनी मॅनेजमेंट यांना मनसे शैलीत इशारा दिला. अरे इथे दोन दोन तीन तीन युनियन असून तुम्ही त्यांना ऐकत नाही. जे झालं ते झालं. आता जर तुम्ही ऐकलं नाही ना, यांनी आता नवीन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युनियन आणली आहे. पोकळ बांबूंनी ठोकू लक्ष ठेवा सगळ्यांना. जेवढा तुमच्या बाकीच्या युनियनने गोंजारलं ते तुम्हाला गोंजारलं, त्यामध्ये आम्हाला जायचं नाही. पण कामगारांचा एकही हक्क याच्यात मारला गेला नाही पाहिजे. त्या समयी सावंत, जिल्हाध्यक्ष अतुल भगत, अनिल देशमुख, उपतालुका अध्यक्ष सत्यवान भगत, युवा नेते ऋषी ठाकूर, अमोल बोचरे, दीपक पाटील आणि कामगार प्रतिनिधी यांनी वकार महामंडळाच्या अध्यक्ष कृष्णा लॉजिस्टिकचे इन्चार्ज यांना धारेवर धरले व कामगारांचे प्रश्न 10 दिवसात न सुटल्यास मनसे पद्धतीने आम्हाला तुम्हाला समजवावे लागेल असे व्यवस्थापनाला ठणकावून सांगितले. निर्भीड शोध साठी विठ्ठल ममतापादे, सुयोग गायकवाड, उरण. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.